उच्चशिक्षित तसेच सामाजिक भान असलेल्या संचालक मंडळामुळे वैष्णवी माता पतसंस्थेचा कारभार सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण करील असा विश्वास आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केला. वनकुटे येथील वैष्णवी माता महिला पतसंस्थेचे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार लंके बोलत होते. यावेळी आमदार लंके यांनी संस्थेचा कारभार पारदर्शक तसेच सचोटीने करण्याचा सल्ला दिला. यावेळी बोलताना आमदार लंके म्हणाले, संस्थेचे संचालक मंडळ उच्च शिक्षित आहे, त्यांना सामाजिक जाणीव आहे, संस्थेचा व्यवस्थापकही आदर्श आहे, त्यामुळे संस्थेचा कारभार आदर्श असेल, तो सहकारी क्षेत्रासाठी पथदर्शक ठरेल. पतसंस्थेची नोंदणी करून ती सुरू करणे सोपे काम आहे, परंतु कारभार करणे अवघड असल्याचे निरीक्षण नोंदवून पुढे बोलताना आमदार लंके म्हणाले, संस्थेत ठेवीच्या रूपाने ठेवण्यात आलेला प्रत्येक एक रुपया ठेवीदार कष्टातून साठवलेला असतो, त्यातून गरजूंना कर्ज पुरवठा केला जातो. त्यामुळे महिला संचालकांनी केवळ फलकावरील नावापुरते नामधारी न राहता संस्थेच्या कारभारात स्वतः लक्ष घालावे. महिलांच्या पतींनी कारभारात हस्तक्षेप करू नये. कर्ज वितरण करण्यासाठी महिलांचे संचालक मंडळ एकत्र बसून निर्णय घेईल. राजकीय हस्तक्षेपातून झालेल्या कर्ज पुरवठ्याच्या वसुलीसाठी अनंत अडचणी येतात, याचे भान ठेवण्याचा सल्लाही आमदार निलेश लंके यांनी दिला. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.